स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्था श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मित्र हो श्री स्वामी समर्थ मी आशा मोहिते तुमचं स्वामी लीला या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करते. मित्र हो आज मी एका स्वामी सेवेकरी ताईंचा अनुभव सांगणार आहे. त्या ताई म्हणतात सर्वप्रथम मी श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्रणाम करते आणि प्रदीपदादांना नमस्कार करते आणि ताईंना खूप खूप आभार करते. मला अनुभव सांगायला थोडासा उशीर झाला त्याबद्दल मला क्षमा असावी. माझ्या आईला तोंडावरती कसला तरी डाग आला होता आणि तिला डॉक्टरांनी सांगितले होते की एखाद्या दुसऱ्या मोठ्या डॉक्टराकडे दाखवा. तिला भीती वाटत होती आपल्याला काय झालं असेल. मग तिने मला सांगितलं. मी तिच्यासाठी ताईंना फोन केला. ताई म्हणाल्या स्वामी आहेत पाठीशी काही काळजी करू नका. त्यांनी लगेच प्रदीपदादांकडून सेवा घेऊन मला दिली. ती सेवा मी आईला सुरू करायला सांगितली. तिने थोड्या दिवस ती जमेल तशी सेवा सुरू केली आणि नंतर तिने ती सेवा बंद केली. एक दिवस ती वॅक्सिन घेण्यासाठी गेली असताना गाडीवरून खाली पडली आणि तिच्या हाताला फ्रॅक्चर झाला. ती खूप रडत होती. तिने मला फोन केला. मी पण खूप घाबरली. तसेच मी ताईंना लगेचच फोन केला. ताई म्हणाल्या सेवा अर्धवट सोडू नका तुम्ही सेवा पूर्ण करा नंतर आणि तुम्ही आरोग्यसेवा चालूच ठेवा. आणि नंतर जेव्हा माझ्या आईने आरोग्यसेवा कंटिन्यू चालू ठेवली तेव्हा माझ्या आईचा हातही व्यवस्थित झाला आणि चेहऱ्यावरचे डागही निघून गेले. खरंच अशक्य ही शक्य करतील स्वामी या गोष्टीची मोठी प्रचितीच जणू काही आम्हाला आली. प्रदीपदादांनी दिलेल्या सेवेमुळे खरंच खूप सेवेकऱ्यांचे भले झालेले दिसून येते. त्यातली मी एक आहे. खरंच खूप छान असा अनुभव प्रदीपदादांच्या सेवेने येत असतो. दादांना मी एवढंच म्हणेन तुम्ही निःशुल्क सेवा देता. खरंच खूप खूप तुमचे मनापासून मी धन्यवाद करते. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. तर मित्र हो कसा वाटला तुम्हाला या ताईंचा अनुभव मला नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.